चला सर्वात अगोदर सर्वांना गुड इवनिंग. माझा आवाज पोहोचतोय का एकदा कन्फर्म करा म्हणजे आपण स्टार्ट करूया. कारण काल नेटवर्क प्रॉब्लेम मुळे कालचा आपला जो लाईव्ह होता ना तो होऊ शकला नाही. बट आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे बट थोडा कमी आहे तर त्यामुळे आपण हे स्टार्ट करूया. आवाज येतोय का एकदा सांगा मला. आहे भाविक दर्शना. ओके हो चॅट बऱ्याच जणांचं दिसतंय फक्त आवाज येतोय किंवा नाही तर एवढं कन्फर्मेशन द्या मला. आणि काल परत थोडं एक सांगावंस तुम्हाला असं वाटतं की आता समजा हे जे आपण सगळं मेहनत करतोय सगळी जे काय समजा आपण हे मेहनत करतोय ना तर काल मी असं ऑब्झर्व केलं की कालच्या लाईव्हची नोटिफिकेशन तर होती फक्त लाईव्ह स्टार्ट झाला नव्हता तर बरेच मुलं बऱ्याच वेळपर्यंत चॅट करत होते अभ्यास सोडून. म्हणजे मी सांगितलं होतं की आजचा लाईव्ह होणार नाही तरी सुद्धा आपल्या स्ट्रीमवर बरेच मुलं थांबून एकमेकांशी बोलत होते की तुझं जेवण झालं का काय झोपला का उठला का हे सगळं गप्पा सुरू होते त्यांच्या. तर त्यामुळं मला असं वाटतं की ते एवढे इंटरेस्टेड नाहीये. तर तुम्हाला जर बोर्डमध्ये चांगलं परफेक्ट बनायचं असेल चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर कृपा करून हे बंद करा. म्हणजे काय ना की आपण जे लाईव्ह घेतोय ना आता मी तुम्हाला सांगितलं होतं की अभ्यास करा किंवा एखादा किमान एखादा व्हिडिओ बघा तर तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच नाही पण अभ्यास पण नाही केला फक्त तुमचं चॅट सुरू होतं. ठीक आहे ना तर तसं करू नका. चला बघा आता आज आपण काय करूया तर आपल्याला आज घ्यायचंय टचिंग सर्कल मीन्स स्पर्श वर्तुळे. ठीक आहे स्पर्श वर्तुळे आज आपण सुरू करणार आहे आणि टचिंग सर्कल याला इंग्रजीमध्ये सेमी इंग्रजीवाल्यांनी लक्षात ठेवायचंय टचिंग सर्कल. तर टू टाईप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन प्रकार लक्षात ठेवायचे. तर तुम्हाला माहिती आहेत का हे दोन प्रकार एकदा मला नक्की सांगा. बघा आता यामध्ये जो फर्स्ट टाईप आहे ना तो दिलेला आहे. सर मयूर वगैरे आहे शुभम कविता पूजा दिव्या हो अंकिता आहे बरेच जण आहे प्रेझेंट आहेत सध्या. मला सांगा की जे टचिंग सर्कल आपण घेत असतो ना तर त्या टचिंग सर्कल बद्दल मला सांगायचंय. तुम्ही टचिंग सर्कल हे किती टाईप्सचे तुम्हाला माहिती सांगा बरं. चला बघा हा त्यातला फर्स्ट टाईप आहे टचिंग सर्कल मधला. ओके हा फर्स्ट टाईप आहे की जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय म्हणजे स्पर्श वर्तुळे. टचिंग सर्कल म्हणजे काय तर स्पर्श वर्तुळे एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळे. आणि हा जो आहे ना तर हा यातला सेकंड नंबरचा टाईप आहे. हा एवढा हा सेकंड नंबरचा टाईप आहे. तर हे दोन्ही प्रकार तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत फक्त मला सांगा की हे दोन प्रकार जे आहेत तर याला काय म्हणणार आहे तुम्ही. इंग्लिश लँग्वेज हो इंग्लिश लँग्वेज मध्ये टचिंग सर्कल याला म्हणतात आणि सेमीवाले आणि मराठी मीडियमवाले सगळेजण एकत्रित आहे आपल्या क्लासला. तर त्यामुळे मी थोडं इंग्लिशमधून एक्सप्लेन करतोय आणि जास्तीत जास्त मराठीतून यासाठी सांगतोय कारण आपले जे मराठीचे बांधव आहे तर त्यांना ते कन्फ्युज होऊ नये यासाठी. आणि सेमीवाले तुमची जर लँग्वेज मराठी मीडियम जी आहे तर ती मातृभाषा आहे आपली तर त्यामुळे तुम्हाला ते समजू शकतं तुम्ही मित्रांना ते समजून घेऊ शकता. हो बरोबर आहे दोन प्रकारे आपण याला विभाजित करू शकतो स्पर्श वर्तुळांना. चला प्रकार सांगा बरं दोन प्रकार नेमके कोणकोणते. जे टचिंग सर्कल आहे याचे दोन प्रकार नेमके कोणते तर ते सांगा तुम्ही मला. दोन प्रकारचे टचिंग सर्कल आहेत तर हे तुम्ही अगदी करेक्ट ओळखलं. स्पर्श वर्तुळ म्हणजे एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळ. जसं की समजा दोन बांगड्या जर आपण घेतल्या बँगल्स जर आपण दोन घेतल्या आणि त्या जर एकमेकांना टच करत असतील तर दोन प्रकारे त्या टच करू शकतात की एक तर बाहेर बाहेरच्या साईडला किंवा आतल्या साईडला. आता हा जो फर्स्ट टाईप मी मांडलाय ना यामध्ये हा जो पहिला प्रकार तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ना तर हा नेमका कोणता आहे तर ते सांगायचंय टचिंग सर्कल. चला बघूया एक्सटेरियर का इंटेरियर म्हणजे बाह्य स्पर्शी की आंतरस्पर्शी. एक असते एक्सटेरियर एक्सटेरियर म्हणजे बाहेरून बाहेरून आणि इंटेरियर म्हणजे आतून आतून. बाह्य स्पर्शी की आंतरस्पर्शी कोणते आहे हे एक्सटेरियर आहे. ओके करेक्ट आहे. हो बरोबर आंतरस्पर्शी आणि बाह्य स्पर्शी. चला हे कोणते सांगा. हे जे तुम्हाला एक नंबरला दिसत आहेत ना तर हे कोणते आहेत तर याला म्हणायचंय बाह्य स्पर्शी. ओके हे जे वर्तुळ आहेत तर याला बाह्य स्पर्शी मीन्स एक्सटेरियर टचिंग सर्कल. ओके हे जे आहे ना तर याला एक्सटेरियर टचिंग सर्कल म्हणायचंय तुम्हाला कारण हे बाहेरून बाहेरून एकमेकांना टच करतायत बाहेरून आणि त्यामुळं याला आपण बाह्य स्पर्शी वर्तुळ म्हणायचंय. ओके आता बघा यामध्ये मी काय करणार तर सेंटर पॉइंट सेंटर घेणार आहे आणि या दोन्ही सर्कलचे सेंटर आपण ड्रॉ करूया. ठीक आहे सेंटर आता हा जो आहे ना फर्स्ट सर्कल जे आहे की जे मोठं आहे तर याचा जो सेंटर आहे तर तो मी ए घेतोय. पॉइंट ए इज अ सेंटर ऑफ अ बिगेस्ट सर्कल म्हणजे पॉइंट ए जो आहे तर तो मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओके अर्जुन प्रशांत गायत्री वैष्णवी हो बरोबर आहे. इंटरनली आणि एक्सटर्नली दोन प्रकारे हे टच होत असतात. आता हा जो आहे ना तर हा जो पॉइंट आहे तर याला मी पॉइंट बी म्हणतोय. पॉइंट बी ओके सेंटर घेतलेत मी स्पर्श वर्तुळाचे केंद्रबिंदू घेतले मी. आता केंद्रबिंदू म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपण स्टीलचे एंड ठेवतो आणि सर्कल ड्रॉ करतो तर त्याला
त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजेच सेंटर म्हणत असतात. ओके माझा हे जे सेंटर दोन मी ड्रॉ केलेत तर ते आहे ए आणि बी. आता आपल्याला काय करायचे सपोज ए पासून तर जो पॉइंट हा इथला पॉइंट आहे तर याला पी पॉइंट म्हणतोय मी. हा जो स्पर्शबिंदू आहे तो याला पी म्हणतोय मी. स्पर्शबिंदू म्हणजे जो टचिंग पॉइंट आहे तर तो पी घेतलाय मी. आणि आता हे जे डिस्टन्स आहे ना तर हे 5 सेंटीमीटर आहे इमॅजिन करायचे आहे तुम्हाला. ओके एपी एपी ही फर्स्ट वर्तुळाची रेडियस आहे त्रिज्या आहे. पहिल्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तर ती एपी आहे. आणि जी सेकंड आहे ना तर याला मी घेतोय 3 सेंटीमीटर. ओके हे जे आहे ना तर याला मी घेतोय 3 सेंटीमीटर. आता जे टोटल डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन टू सेंटर म्हणजे दोन्ही वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधील अंतर जे आहे तर ते किती सेंटीमीटर होणार आहे सांगा बरं. बघूया किती जण सांगतायत आंतरस्पर्शी हो बरोबर आहे प्राची वगैरे राईट सांगतायत. गणेश प्रतीक्षा जागृती सिद्धी जिया प्राची सृष्टी मयुरी विद्या सिद्धी कैलास उमा सगळे जण अगदी करेक्ट आंसर देताय. फक्त मला तुम्ही सांगा आता की नेमकं या दोन वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधील जे अंतर आहे तर ते अंतर मित्रांनो किती असेल तर ते सांगायचंय. दोन वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधील अंतर डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ दिस टू सर्कल. डिस्टन्स काढायचंय आपल्याला दोन्ही सेंटर मधलं सिद्धी त्यानंतर हो बरेच जण आहेत की जे आन्सर देत आहेत. ओके हो बरोबर आहे शिवानी एकदा त्या लाईव्ह मध्ये जा आणि ते जो मेसेज पिन केलेला आहे तो काढायचा आहे. बरं जाऊ दे राहू दे आता नको जाऊ राहू दे मेसेज पिन केलेला दिसत आहे जास्त. हो बरोबर आहे काही जण 8 सांगतायत काही जण 7 सांगतायत. बघा यातलं जर तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल ना तर डिस्टन्स बिटवीन ए बी ए आणि बी या दोन पॉइंट मधला डिस्टन्स मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे. डिस्टन्स बिटवीन ए बी म्हणजे दोन केंद्रबिंदू मधील अंतर आपल्याला शोधायचं आहे. आणि जर वर्तुळ हे बाह्य स्पर्शी असतील बाहेरून स्पर्श करणारे असतील तर यांची ऍडिशन होत असते लक्षात घ्या. मग आता हे काय कसं करायचं आपल्याला बघा डिस्टन्स बिटवीन ए पी ओके ए आणि पी या दोन पॉइंट मधलं अंतर प्लस डिस्टन्स बिटवीन पी बी म्हणजे पी आणि बी या दोन बिंदू मधील अंतर. चला बघा हे सूत्र समजतंय का मला एकदा नक्की सांगा. ए आणि बी मधील अंतर बरोबर 5 + 3 बरोबर किती सेंटीमीटर येणार आहे तर हे येणार आहे 8 सेंटीमीटर. ओके तर हा फॉर्म्युला आहे जर वर्तुळ बाह्य स्पर्शी असतील तर त्या दोन्ही केंद्रबिंदू जे आहेत त्यांच्यामधलं जर अंतर आपल्याला शोधायचं असेल तर दोन्ही रेडियसची आपल्याला काय करायची ऍडिशन करायची. जर आपण जर ऍडिशन केली तर लगेच आपल्याला फायनल आन्सर मिळते. ओके क्लिअर झालंय का नक्की सांगा मला एकदा. ठीक आहे ना रोहन अभय विद्या विजय प्रतीक्षा आदिती वैष्णवी भूमी आहे ना तर त्या दोन्ही केंद्रबिंदू मधील जे अंतर आहे तर ते तुम्हाला समजलं असेलच. आपण पुढचा पॉइंट घेऊया तर हे आहे एक्सटेरियर टच करणारे सर्कल. ओके एक्सटेरियर आता बघूया याला काय म्हणायचंय नेमकं. हे जे सर्कल आहे ना तर या सर्कलला आपल्याला काय म्हणायचंय सांगा बरं. आता सेकंड नंबरची जी डायग्राम तुम्हाला दिसते तर याला नेमकं कोणती डायग्राम तुम्ही म्हणणार आहे. हे जे सर्कल आहे तर हे इंटेरियर टचिंग सर्कल आहे. हे जे सर्कल आहे तर हे इंटेरियर आहे म्हणजे हे आतून स्पर्श करतायत एकमेकांना. ओके तर याला मराठी मीडियमवाल्यांनी काय म्हणायचंय आंतरस्पर्शी वर्तुळ आहे. हे जे वर्तुळ आहे ना तर याला आंतरस्पर्शी म्हणजे आतून स्पर्श करणारी वर्तुळ. आणि जे वरचं वर्तुळ मी तुम्हाला दाखवलं तर हे कोणतं बाह्यस्पर्शी मीन्स एक्सटेरियर मध्ये स्पर्श करणारे. ओके टच करणारे 8 सेंटीमीटर करेक्ट आहे. आता बघा आता मी काय करतोय तर हा जो आहे ना तर फर्स्ट जे मोठं जे सर्कल आहे ना तर याला परत मी 5 सेंटीमीटर घेणार आहे कारण अगोदर सुद्धा मी 5 घेतलेलं आहे. ओके बघा हे जे आहे ना तर हे जो ए पॉइंट आहे आणि हा जो पॉइंट आहे ना तर हा मी आता याचा बी पॉइंट घेतोय. ओके बी पॉइंट सेंटर सेंटर आहे 2 इंच ए आणि बी हे 2 इंच सेंटर आहे. बघा वरती बघू शकता तुम्ही. बघा हा सेंटर आहे ए आणि हा सेंटर आहे बी. आपल्याला काय करायचं जे छोटा सर्कल आहे ना ते आतून टाकायचंय. आता ते बाहेरून होतं ते आपल्याला आता आतून टाकायचंय. ओके आतून टाकायचंय तर त्यामुळे याला मी आतून टाकलंय. फक्त याला फोल्ड केलं जे या साईडला सर्कल होतं ना तर ते मी फोल्ड करून आतमध्ये टाकलं मोठ्या सर्कलमध्ये. चला बघा हे मोठ्या सर्कलमध्ये मी टाकलंय. समजलंय का दोघांना. आता बघा हा जो आहे ना हा बी जो पॉइंट आहे ना हा आतून येणार आहे कारण हा जो आहे तर हा बाहेरून होता. सेंटर बी जो आहे ना तो लहान वर्तुळाचा बाहेरून होता तर तो आता आतून जाणार इंटेरियर म्हणजे आतल्या पार्टमध्ये जाणार तर ते आंतरस्पर्शी वर्तुळ झाले. आता आपल्याला काय करायचंय ना तर या केंद्रबिंदू मधील अंतर शोधायचंय. ओके ए आणि बी डिस्टन्स बिटवीन ए बी एवढं आपल्याला शोधायचंय. डिस्टन्स बिटवीन ए बी आता बघा मोठं जे वर्तुळ आहे ना तर त्याची जी रेडियस आहे त्याची जी त्रिज्या आहे तर ती 5 आहे आणि लहान्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तर ती 3 आहे. आणि आपल्याला हे डिस्टन्स शोधायचंय डिस्टन्स बिटवीन ए बी. तर आता यावेळेस ऍडिशन होणार नाही. हे दोन्ही मधलं डिस्टन्स 8 येईल का. आता बघूया किती जण सांगतायत.
हो बरोबर सिद्धार्थ वगैरे विनोद करेक्ट सांगताय आता हे सांगा जर समजा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 5 आहे आणि लहानाची 3 आहे तो या डिस्टेंस बिटवीन ए बी म्हणजे ए आणि बी मधला डिस्टेंस आहे 8 येणार का चला सांगा आता बघा डिस्टेंस बिटवीन ए बी किती येणार आहे बघा मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे सपोज आर 1 इज अ रेडियस ऑफ बिगेस्ट सर्कल म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आर 1 घेतली आपण की जी 5 सेंटीमीटर आहे ओके 5 सेंटीमीटर आणि लहान्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तर ती किती आहे तर 3 सेंटीमीटर आहे बघा वरती पण तुम्हाला दिसतंय हे एग्जांपल आपलं वरती पण घेतलंय मी बघा हे एग्जांपल आहे ना लहान्या वर्तुळाची त्रिज्या मोठ्या वर्तुळाची 5 आणि लहान्याची किती 3 टोटल ऍडिशन मध्ये किती आले 8 आले आता हे बघा आता यात आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे दोन्हीं मधलं तर काय होईल सांगा बरोबर आहे करेक्ट सांगितलं तुम्ही हो बरोबर आहे तुमचं आता जर आपल्याला या दोन्ही केंद्रबिंदू मधील अंतर जर शोधायचं असेल तर यांची आपल्याला सबट्रॅक्शन करायची r1 r2 ओके मग हे होणार 5 3 इक्वल टू हाऊ मेनी 2 सेंटीमीटर या दोन्ही वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधील अंतर जे आलं तर ते 2 सेंटीमीटर आलं आणि आता फॉर्म्युला जो आहे ना तो फॉर्म्युला मी दोन्ही तुम्हाला एक्सप्लेन करतोय बघा दोन फॉर्म्युले आहे की जे तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके आता हे मध्ये काय झालंय थोडं तुम्हाला काय करायचं आहे बघा थोडंस वेट करा कारण नेटवर्क प्रॉब्लेम आलाय मध्येच तर तुम्हाला थोडंस वेट करायचं आहे काहीच नाही थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यामुळे एकदम नेट मध्ये बंद पडलं तर त्यामुळे आपला जो बोर्ड होता तर तो सुद्धा डिसअपीयर झालेला तुम्हाला दिसेल ठीक आहे ना 2 सेंटीमीटर एवढा आंसर आलेला आहे करेक्ट आंसर आहे तुमचं चला आता फॉर्म्युला घेऊया आपण हा दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत आणि हे दोन फॉर्म्युले नेमके कोणते असणार आहे तर ते घेऊया सुरुवातीला आपण हे दोन फॉर्म्युले ओके 2 फॉर्म्युले यूज करायचे आपल्याला एक फॉर्म्युला आहे r1 + r2 r1 + r2 तर हे डी काढण्याचा म्हणजे डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सर्कल दोन्ही वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधील अंतर तर याला तुम्ही असं सुद्धा मांडू शकता डी बरोबर काय येतंय परत नेटवर्क प्रॉब्लेम परत तोच प्रॉब्लेम येते बघूया आता काय होतं एकदा परत आलाय प्रॉब्लेम तसाच सेम प्रॉब्लेम परत आला तरी बघूया आपण काय होतोय तर चला बघा मी फॉर्म्युला एक्सप्लेन करतोय आणि तो फॉर्म्युला एक्सप्लेन करत असताना तुम्हाला थोडा आता बोर्डवर फोकस करायचा आहे मित्रांनो बघा डी बरोबर r1 + r2 म्हणजे दोन वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधील अंतर तर हे केव्हा वापरायचं बहुतेक आपल्याला थांबावं लागणार काय असं वाटतंय मला आता सध्या चला हे केव्हा वापरायचं जर वर्तुळ बाह्य स्पर्शिका आंतर स्पर्शी आहे तुम्ही सांगा मला हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा आहे आणि हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा आहे डी म्हणजे काय तर दोन्ही वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधील अंतर ठीक आहे ना तर वजाबाकी केव्हा करायची आणि बेरीज केव्हा करायची चला बघा प्रमेय हो प्रमेय आपण घेऊया तर जे प्रमेय आहे ना तर ते प्रमेय आपण उद्याला घेऊया ठीक आहे ना प्रमेय घेऊया आपण बट प्रमेय आपण उद्याला घेऊया एक प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे बीपीटी थेरम आहे की जो महत्त्वाचा आहे तर तो उद्या कंप्लीट करूया आपण किंवा परवाला घेऊया किंवा हे चॅप्टर संपल्याच्या नंतर घेऊया पण प्रमेय आपल्याला घ्यायचे आहेत मित्रांनो नो प्रॉब्लेम चला दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे तर केव्हा यूज करायचे सांगा फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा वर्तुळ कसे असतील आणि सेकंड नंबरचा केव्हा यूज करायचा तर ते सांगा बघूया किती जरा सांगतायत बरोबर आहे हे केव्हा यूज करायचं आहे एक्सटेरियर ओके हे एक्सटेरियर असेल तर आणि हे केव्हा यूज करायचं आहे सेकंड नंबरचं इंटेरियर ओके याला म्हणायचं आहे बाह्य स्पर्शी ठीक आहे ना बाह्य स्पर्शी आणि हे केव्हा तर आंतरस्पर्शी ओके आंतरस्पर्शी आणि बाह्य स्पर्शी आता आपण एक प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया त्यातले दोन एक्झाम्पल लगेच घेऊन टाकूया बघूया आता किती जणांना ते येत आहेत तोंडी सांगू शकता तुम्ही हे दोन्ही पण तोंडी एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता आणि किती जण रिस्पॉन्स देत आहेत ना तर तेच मी आता बघणार आहे चला बघा फर्स्ट एक्झाम्पल घेऊया फर्स्ट नंबरचं चला फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल बघूया आता किती जण फास्टमध्ये रिप्लाय देतात फास्टमध्ये रिस्पॉन्स देत आहेत तर ते बघूया फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल सेमीवाल्यांनी थोडं समजून घ्यायचं आहे तुमच्याकडे पुस्तक असते त्या पुस्तकावर पहा आणि मला लगेच रिप्लाय करा बघा दोन आंतरस्पर्शी म्हणजे आतून स्पर्श करणारे वर्तुळ ठीक आहे ना आता आंतरस्पर्शी म्हणजे तुम्हाला लगेच दिसतील यामध्ये मी तुम्हाला काढून पण दाखवलं होतं आंतरस्पर्शी वर्तुळ बघा हे जे सेकंड नंबरचं होतं ना सेकंड नंबरचं तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल हे आंतरस्पर्शी वर्तुळाचं होतं की ज्यामध्ये आपण सबट्रॅक्शन केली ठीक आहे ना सबट्रॅक्शन चला आता बघा दोन आंतरस्पर्शी वर्तुळ की ज्यांच्या त्रिज्या आपल्याला ह्या दिलेल्या आहे बघा ह्या त्रिज्या आहे दोन्ही दिलेल्या आणि आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो केंद्रबिंदू मधील अंतर सांगा बरं वजाबाकी होईल का बेरीज होईल चला सांगा फास्ट मध्ये मला रिप्लाय करा वजाबाकी होणार आहे की बेरीज होणार आहे बघूया आता किती जण सांगतायत बेरीज होणार की वजाबाकी होणार
चला सांगा फास्ट मध्ये रिप्लाय करा ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची पहिल्या एग्जांपल मध्ये कारण आंतरस्पर्शी वर्तुळ आपल्याला दिलेली आहे दोन्ही वर्तुळ आंतरस्पर्शी आहे दिलेली आणि एग्जांपल कसं सॉल्व करायचं तर ते मी लगेच सुरुवात करतोय सॉल्व करायला आणि तुम्ही मला थोडा आता व्यवस्थित रिस्पॉन्स करायचा आहे ठीक आहे ना बघूया आता किती जण आंसर करतात आणि हे जे एग्जांपल आहे खूप सोपे एग्जांपल आहे सर्वांना यायलाच पाहिजे ठीक आहे ना चला बघा एग्जांपल नंबर फर्स्ट पहिला एग्जांपल घेतोय आपण येथे ठीक आहे ना येथे आता R1 जो आहे ना तो ऑलवेज तुम्हाला मोठा घ्यायचा आहे R1 R1 म्हणजे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या तर तो नेहमीसाठी तुम्हाला मोठाच घ्यायचा आहे 4.8 सेंटीमीटर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 4.8 सेंटीमीटर R2 जो आहे ना तर तो तुम्हाला लहान घ्यायचा आहे 3.5 सेंटीमीटर आता तुम्हाला काय करायचं आहे की या दोन्ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधील अंतर शोधायचं आहे माझा d इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ठीक आहे ना केंद्रबिंदूमधील अंतर बरोबर प्रश्नार्थक चिन्ह आता तुम्हाला एक वाक्य मांडायचं आहे की ही दोन्ही वर्तुळ आंतरस्पर्शी आहेत इंटीरियर टच इंटीरियर मध्ये हे एकमेकांना टच करतात हो बरोबर आहे वजाबाकी करेक्ट सांगितलं तुम्ही करेक्ट आहे ओम वगैरे आहेत भूमी वैष्णवी प्राची आदिती आदित्य सूरज विजय साक्षी ओम मुकिंदा सूरज मयूरी जागृती गणेश पूजा करेक्ट आहे तुमचं दोन्ही वर्तुळ आंतरस्पर्शी आहे वर्तुळे वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत ओके आंतरस्पर्शी आहेत वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत आता थोडं अक्षर मित्रांनो समजून घ्यायचं कारण आपलं हे सगळं लाईव्ह सुरू आहे आणि जर मी अक्षर त्याला व्यवस्थित जर काढत बसलो तर आपल्याला वेळ लागू शकतो आंतरस्पर्शी आहेत वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत तर त्यामुळे डी बरोबर आपल्याला काय करायचं आहे आर वन वजा आर टू ठीक आहे ना दोन्ही रेडियसची आपल्याला वजाबाकी करायची 4.8 मायनस 3.1 किती आंसर आलाय तुमचं 1.3 सेंटीमीटर ठीक आहे ना तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल आता सेकंड तुम्ही कसं सॉल्व करणार आहे तर लगेच रिप्लाय द्या मला सेकंड नंबरमध्ये लगेच रिप्लाय पाहिजे चला सांगा बाह्य स्पर्शी वर्तुळ आहेत ना तर यावेळेस तुम्ही काय करणार सांगा बरं आता बाह्य स्पर्शी वर्तुळ आहे तर बाह्य स्पर्शी म्हणजे बाहेरून बाहेरून स्पर्श करणार आहे आता बघूया किती जण सांगतायत तर बाह्य स्पर्शी असा एक शब्द आलेला आहे बाह्य स्पर्शी आणि वर्तुळाच्या त्रिज्या दिलेल्या आहे बघा वर्तुळाच्या त्रिज्या 5.5 आणि 4.2 दोन्ही वेगवेगळ्या आहेत तर यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची तर हे ओळखता आलं पाहिजे ऍडिशन की सबट्रॅक्शन ओके चला सांगा आणि कालचं खरंच मला खूप त्या ठिकाणी विचार करावा लागला की बरेच मुलं ना व्हिडिओ बघायचे सोडून किंवा अभ्यास करायचं सोडून चॅट करत होते मी सांगितलं होतं की आजचा क्लास होणार नाही पण त्यांनी रात्री 10:30 पर्यंत चॅट केलं त्या स्ट्रीमवर आणि ते मी मुद्दामून काढून टाकलं नाही म्हणलं स्ट्रीम चालू राहू द्या काय होतं बघूया तर त्या मुलांचे नावं सुद्धा माझ्याकडे आहे बट मी आता ते लाईव्ह मध्ये ते घेणार नाहीये तर त्यांचं त्यांना समजेल की कोणकोणते मुलं आहेत ते तर त्यांचं त्यांना नक्की समजणार आहे की आपण होतो चॅट करायला तर कृपया जर तुम्ही खरोखर तुम्हाला जरा सिरियसली जरा बोर्ड एक्झाम द्यायची असेल ना तर थोडं कुठेतरी सिरियस व्हा चला सांगा मला याचा आन्सर सांगा बरं किती करणार तुम्ही आणि एक्झाम्पल तुम्हाला हे असं सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो आर वन किती घ्यायचं आहे आर टू किती घ्यायचं आहे ऑलवेज आर वन तुम्ही जर मोठा घेतला तर एक्झाम्पल खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतं आणि एक वाक्य बदलणार आहे वर्तुळे बाह्य स्पर्शी आहे तर त्यामुळे इथं काय करायचं आहे तुम्हाला ते सांगा आणि बघूया आता किती जण करतायत भूमी वगैरे आहेत चला सांगा फास्ट मध्ये रिप्लाय द्या मला थोडा कुठतरी चॅट थांबल्यासारखं वाटतंय मुली थोड्या फास्ट होत्या मध्ये मुलं ऍक्टिव्ह झाले होते बट आता सर्वजण कुठतरी थांबल्यासारखे वाटतायत मला चला बघा नाही अजूनही आन्सर नाही आलेलं 9.7 आन्सर दिलाय 9.7 बरोबर आहे का 9.7 ठीक आहे चला थांबूया आज आपण आजचा दिवस आणि उद्याला परत कंटिन्यू करूया आणि थेरम म्हणजे प्रमेय तर आपल्याला घ्यायचे हो प्रीती मयुरी हो आन्सर दिलाय 9.7 बरं सोडवता येईल का आता हे सांगा फक्त काय करायचं तुम्हाला तर आर वन अधिक आर टू म्हणजे आर वन प्लस आर टू तुम्हाला करायचे येईल ना हे एक्झाम्पल खूप सोपं आहे एक किंवा दोन मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं आता जी सिस्टम आहे अगोदर वन मार्क सुद्धा होते मागच्या वर्षी बोर्ड एक्झाम मध्ये बघूया आता यावर्षी काय होते काही पॅटर्न अजून चेंज होत आहे का तर ठीक आहे ना कोरोनामुळे तर हो बरोबर आहे ऍडिशन करायची करेक्ट आहे ऍडिशन करायची बरोबर आहे हो बरोबर आहे शुभम अभय देव नवीन आहे बहुतेक राज राज ओके प्रतीक्षा हो आहे प्रशांत बरोबर आहे कविता आणि राजाराम कोणाचे नावं घ्यायचे आले असतील तर नो प्रॉब्लेम नावं घेण्यामध्ये काही एवढं हे नाहीये नावं घेण्यामध्ये वेळ जातो बट आपल्यासाठी फोकस आहे की बोर्ड एक्झाम तर त्या बोर्ड एक्झामला काहीतरी आपल्याला मार्क्स मिळवायचे चांगले टॉप करायचं आहे तर त्यामुळे बोर्ड एक्झामवर आपल्याला फोकस करायचं आहे तर त्यामुळं नावं वाचल्यापेक्षा आणि आपलं नाव सरांनी घेतलं का यापेक्षा तुम्ही चॅट करत चला
तुमचं कांसेप्ट क्लियर होणं गरजेचं आहे आणि एग्जांपल क्लियर होणं गरजेचं आहे ठीक आहे ना उद्याला आपण याच्या समोरचे काही एग्जांपल परत घेणार बाय आणि शेअर करा जास्तीत जास्त लिंकला शेअर करत चला काही फी वगैरे काहीच नाही लक्षात ठेवा कोणती फी नाही काहीच नाही फक्त शेअर करा आणि व्हिडिओ बघत चला आणि किमान एखादा तरी व्हिडिओ बघत चला दररोजचा चला ओके बाय थांबूया आज आपण ठीक आहे ना हो चला थांबूया आणि किमान एखादा तरी व्हिडिओ बघायचा आहे